त्या प्रकाशनाबद्दल मी युनिक अकॅडमीचं मनापासून अभिनंदन करतो. हे अभिनंदन करत असताना मला याची जाणीव आहे की युनिक अकॅडमी हे एका अर्थाने पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचं एक्सटेन्शन आहे. त्यामुळे याच्यामधली औपचारिकता तुम्ही बाजूला ठेवायला हरकत नाही, पण अशा प्रकारच्या अभ्यासाच्या क्षेत्रामधल्या ज्या उणीवा असतात त्या भरून काढण्याचं काम प्रस्थापित विद्यापीठ, त्याच्यातले विभाग आणि महाविद्यालय याच्याशी होणार नाही हे आपल्याला एवढा माहिती आहे. आणि त्यामुळे केवळ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या संकुचित कल्पनेच्या बाहेर जाऊन युनिक अकॅडमीने हे जे वेगवेगळे उपक्रम सुरू केलेले आहेत ते तुकाराम जाधव म्हणाले त्याप्रमाणे फक्त उपलब्ध अवकाश वापरणारे नाही आहेत तर नवीन अवकाश निर्माण करणार आहे. अशा प्रकारची वार्षिकी तयार केल्यामुळे अर्थातच ती वार्षिकी पाहणारे लोक निर्माण होतील. आता हे खरं आहे, तुम्ही 5 लाख वगैरे म्हणलात तर हे खरं नाही, कारण महाराष्ट्र 5 लाख लोक वाचत असते तर यांनाही काढावं लागलं नसतं, त्याच्या आधीच ते निघालं असतं. ज्या अर्थी महाराष्ट्रात आतापर्यंत असे उपक्रम फारसे चालले नाही त्या अर्थी ते उपक्रम खपणारी बाजारपेठ महाराष्ट्रात नाही. आणि तेच आपलं सगळ्यांचं दुखणं आहे खरं पाहता, की महाराष्ट्रामध्ये सगळं असून सुद्धा बऱ्याच गोष्टी नाही आहेत असं कावलं होतं. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने व्याख्यानमाला आयोजित करून त्याची सुरुवात करण्यासाठी मला त्यांनी निमंत्रण दिलं, त्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभारी आहे. अर्थात मला त्याची जाणीव आहे की हे निमंत्रण मुख्यतः मी सुरुवातीला म्हणून त्या कारणामुळे आहे, म्हणजे शिक्षकांना कुठल्या प्रकारे आदर दाखवायचा तर त्यांचं एक भाषण घेऊन करतो, त्यामुळे त्याच्यात माझ्या स्वतःच्या कर्तव्याने किंवा वाटा काही नाही आहे याची मला जाणीव आहे. तरी सुद्धा जमेल त्या पद्धतीने महाराष्ट्राच्या राजकारण आणि शासन व्यवहाराचा काही आढावा घेऊन त्याच्याबद्दलचे काही चिकित्सक मुद्दे तुमच्याकडे मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. माझं काम एका अर्थाने संपूर्णांनी सोपं केलेलं आहे, याचं कारण मला सुरुवातीला जे म्हणायचं होतं आणि जे कदाचित म्हणण्यात मी वावरत गेलो असतो आणि 10-20 मिनिटं घेतली असती ते त्यांनी एव्हाना म्हणून टाकले. ते असं की महाराष्ट्राकडे भरभक्कम ऐतिहासिक वारसा आहे, तो महानुभावांचा असेल, तो वारकऱ्यांचा असेल, तो शिवाजी महाराजांचा असेल, तो फुले आंबेडकरांचा असेल. इतकंच काय, तुम्ही स्वातंत्र्यापर्यंत थांबलात, मी कदाचित स्वातंत्र्यानंतरचं एक दशक त्याच्यामध्ये घेऊन असं म्हणेन की सहकारापर्यंत सुद्धा आपण काहीतरी वेगळं करून दाखवण्याची धमक आणि इच्छाशक्ती दाखवली. आणि या अर्थाने महाराष्ट्राच्या राज्यनिर्मितीच्या काळात आणि राज्यनिर्मितीच्या नंतर इथला समाज आणि इथलं राजकारण यांच्यासाठी एक मोठा वैचारिक वारसा महाराष्ट्राला लाभलेला होता. पण तरी लोक प्रश्न उपस्थित होता ज्यांची उत्तरं मी देणार नाही, पण ज्या प्रश्नांच्या संदर्भात महाराष्ट्राच्या राजकारण आणि शासन व्यवहाराबद्दल मी काही मतं मांडणार आहे. एक प्रश्न असा आहे की एवढं सगळं होऊन सुद्धा महाराष्ट्र नावाची जी राजकीय प्रशासकीय गोष्ट 1960 साली अस्तित्वात आली तिचं खरंच मानसिक ऐक्य साधलंय का? महाराष्ट्र नावाच्या ह्या लोकसंख्येचं खरंच मानसिक ऐक्य साधलंय का? म्हणजे पुण्या मुंबईतल्या किंवा ज्याला राजकारणाच्या भाषेत पश्चिम महाराष्ट्राचं म्हणतात त्या पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना महाराष्ट्राचं बरंच कौतुक वाटतं हे खरं आहे. खरंच तसं महाराष्ट्राचं कौतुक महाराष्ट्राच्या या पश्चिम महाराष्ट्रात पलीकडच्या लोकांना सुद्धा वाटतं का? आणि वाटत नसेल तर का वाटत नाही? नेमकं महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवाच्याच वर्षामध्ये वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनाला सुद्धा कशी काय सुरुवात होते हा एक प्रश्न. आणि दुसरा प्रश्न असा आहे की महाराष्ट्राची एवढी जाज्वल्य आणि उज्ज्वल परंपरा असताना महाराष्ट्रातले लोक, इथले कर्ते पुरुष स्त्रिया, इथले राज्यकर्ते हे सगळेजण नेहमी महाराष्ट्रावर अन्याय होतो म्हणून रडत कावत असतात. सर्वसाधारण तुम्ही जर गेल्या 50 वर्षाचं महाराष्ट्राचं राजकारण पाहिलं तर त्याच्यातला एक 10 नेहमी हा राहिलेला आहे की दिल्लीला महाराष्ट्राबद्दल आपलंच आहे, महाराष्ट्रावर अन्याय होतो नाही तर आम्ही उच्चकोटी गेलो असतो. याची उत्तरं मी इतर ठिकाणी लेखी स्वरूपात सुद्धा दिलेली आहेत आणि त्यामुळे आत्ता मी त्या उत्तरांमध्ये जाणार नाही, पण मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या राजकारण आणि शासन व्यवहाराचा आढावा घेताना हे दोन प्रश्न त्याच्या पाठीमागे असतात. आणखीन एक खुलासा सुरुवातीलाच करणं आवश्यक आहे, तो असा की मी जी काही टीका करणार आहे ती वरकरणी पाहता महाराष्ट्राच्या
महाराष्ट्राच्या सरकारवरती टीका आहे असं वाटेल. पण माझं त्याच्याबद्दलचं म्हणणं असं आहे की ही आत्मटीका आहे. याचं कारण सरकार नावाची गोष्ट ही लोकांपेक्षा वेगळी नसते. आता ती व्हायला लागली आहे वेगळी बऱ्याच म्हणजे त्याप्रमाणे, पण अन्यथा तशी ती नसते. आणि त्यामुळे जे काही महाराष्ट्रात झालं ते महाराष्ट्रातल्या समाजाच्या एकूण वकुवाचं प्रत्युत्तर देणार आहे. आणि त्यामुळे जर 1960 नंतरच्या महाराष्ट्राचा वकुवच मर्यादित असेल तर सरकारचाही वकूप तेवढाच असणार. सरकार कर्तव्य आणि समाज मात्र सामान्य वकुवाचा असं कसं काय म्हणून चालेल. तेव्हा ही आत्मटीका आहे. कुठल्याही एका राज्यकर्त्यांनी काहीतरी इथे घोटाळा केला असं माझ्या म्हणण्याचा किंवा प्रतिपादनाचा अर्थ नाही. ही चिकित्सा का करायची आणि कशी करायची याच्याबद्दल मी एक सुरुवातीला सूत्र सांगतो तुम्हाला. मला असं वाटतं की वेगवेगळ्या अर्थशास्त्रीय समाजशास्त्रीय परिमाणांच्या आधारे महाराष्ट्राची तपासणी करता येईल, पण आपल्याला जी चर्चा करायची ती एक समाज म्हणून आपण काय मिळवलं याची जर असेल तर त्याच्यासाठी दोन आधारांवरती ही चिकित्सा व्हायला पाहिजे. एक आधार आहे तो म्हणजे सार्वजनिक विवेकाचा, की आपले सगळे सार्वजनिक व्यवहार हे सार्वजनिक विवेकाच्या आधारावर चालतात का. म्हणजे उदाहरणार्थ अगदी साध्या भाषेत बोलायचं झालं तर तुम्हाला तुमच्या सिनेमाला हवं ते नाव देता येतं का, किंवा तुमच्या संपादकांना मुंबईत बसलेल्या हवं ते लिहिता येतं का, काय भाषेची भीती असते का, तुमचे मुंबईत बसलेले संपादक जेव्हा परभणीला जाऊन भाषण करतात तेव्हा त्यांना दंड टिकू शकते. ही सार्वजनिक विवेकाची मुद्दा आपल्या सगळ्यांच्या माहितीची उदाहरण म्हणून मी देतो. तेव्हा सार्वजनिक विवेकाच्या आधारावर आपले सगळे सार्वजनिक व्यवहार होतात का. भीती मोठी सगळे सार्वजनिक व्यवहार दमून दसून होतात की हे बोलायला नको, हे बोललं तर नसती भांडवल होईल, हे बोललं तर माझे अधिकारी रागवतील, हे बोललं तर ह्या जातीचे लोक रागवतील, हे बोललं तर राज्यकर्ते मला कुठल्या तरी कमिटीवर नेणार नाही. अशा पद्धतीच्या दबक्या पद्धतीने आपलं सार्वजनिक जीवन घडतंय का, सार्वजनिक विवेकाला इथे वाव आहे, हा चिकित्सेचा एक आधार असला पाहिजे. आणि शासन व्यवहाराची आपण चर्चा करणार असल्यामुळे इथली सार्वजनिक धोरण ही दुय्यम जनसंघांच्या किती हिताची असतात. शेवटी सरकारी आकडेवारी जर तुम्ही पाहिली तर सार्वजनिक हितासाठी सगळं काही चाललेलं असतं, पण सार्वजनिक हितामध्ये जोपर्यंत दुय्यम जनसमूहांच्या हिताला प्राधान्य नसतं तोपर्यंत ते हित सार्वजनिक नसतं. आणि त्यामुळे सार्वजनिक धोरण ही दुय्यम जनसमूहांच्या हिताच्या साठी चालतात का, आणि सार्वजनिक व्यवहार सार्वजनिक विवेकाच्या आधारे चालतात का, या दोन निकषांच्या आधारावरती आपल्याला आपल्या सगळ्या राजकारण आणि शासन व्यवहाराची चिकित्सा करायची आहे. काय झालं राजकारणामध्ये, महाराष्ट्राचं राज्य जेव्हा स्थापन झालं तेव्हाच महाराष्ट्रात एक क्रांती किंवा एक परिवर्तन असं म्हणूया, एक बदल म्हणूया, व्हायला सुरुवात झालेली होती. त्याच्या आधी एक बदल व्हायला खरं तर सुरुवात झाली होती 100 वर्षापूर्वी, जी महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये ब्राह्मण ब्राह्मणेतर चळवळ म्हणून प्रसिद्ध आहे, आणि ज्याला ही इमारत तिच्या आधीच्या अवतारामध्ये साक्षीदार होती तो वाद. त्या वादामधून इथल्या सत्तेच्या व्यवहारांमध्ये 18 पगड सगळ्या जातीच्या लोकांचे स्टेक्स असणार, 18 पगड सगळ्या जातीच्या लोकांना सत्तेच्या व्यवहारात स्वारस्य असणार हा मुद्दा सिद्ध झाला होता. त्याच्यानंतर महाराष्ट्राचं एक सामाजिक वैशिष्ट्य आपल्या सगळ्यांना जे माहिती आहे ते असं आहे की महाराष्ट्रातली जवळपास 30% लोकसंख्या ही ज्याला मराठा कुणबी समाज म्हणतात त्या एकाच जाती समाजाची आहे. तरी सुद्धा महाराष्ट्र निर्मितीच्या आसपास इथल्या काही राजकीय धुरीणांनी याची काळजी घेतली की महाराष्ट्राच्या राजकारणाची सूत्र सरंजामी खानदानी मराठ्यांकडे जाणार नाही. ज्यांच्याकडे स्वाभाविकपणे मराठा समाजाचं नेतृत्व अन्यथा गेलं असतं त्यांच्याकडे ते राजकारणामध्ये नंतरच्या काळात जाणार नाही याची काळजी घेतली गेली. म्हणजेच आजच्या भाषेत बोलायचं झालं तर खानदानी आणि सरंजामी मराठा नेतृत्व बाजूला ठेवून सामान्य मराठा समाजातून आलेलं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये उभे आलं आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला आपोआप एक लोकशाही परिमाण मिळण्याची शक्यता निर्माण झाली. 60च्या दशकामध्ये 1956 ते 1960-65 हा जो 10 वर्षाचा काळ तुम्ही घेतला तर त्याच्यातलं हे स्थित्यंतर होतं. हे लक्षात घेण्यासारखं स्थित्यंतर आहे, कारण कित्येकदा आपल्याला त्याचं महत्त्व लक्षात येत नाही.
आम्ही राज्यशास्त्राचे प्राध्यापक विद्यार्थी सर्वकारी इंग्लिश महाराष्ट्रातलं राजकारण हे मराठा वर्चस्वाचं राजकारण आहे असं म्हणतो आणि ते खरं आहे. पण त्या मराठा वर्चस्वामध्ये सुद्धा हा एक श्लेष की नेमक्या कोणत्या मराठ्यांचं वर्चस्व इथे निर्माण झालं 60च्या दशकामध्ये आणि कोणत्या मराठ्यांचं वर्चस्व काळजीपूर्वक बाजूला ठेवलं गेलं हे जर पाहिलं तर महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये कोणता नवा एक सामाजिक आधार निर्माण होत होता याची आपल्याला कल्पना येऊ शकते. याचा उल्लेख करण्याचं कारण असं आहे की त्याच्यानंतर आज 40-50 वर्षानंतर आपल्याला असं दिसतं की ती जी लोकशाही करण्याची प्रक्रिया होती ती थांबून आज महाराष्ट्रामध्ये काय चित्र दिसतं की तुमचं कुटुंब हे राजकारणात असल्याखेरीज तुम्ही राजकारणात प्रवेश करण्याची सुतराम कल्पनाही करू शकत नाही. म्हणजे नेमकी जी प्रक्रिया एका जातीच्या अंतर्गत महाराष्ट्रानी थांबवली तीच प्रक्रिया सगळ्या समाजामध्ये आणि सगळ्या जातींमध्ये महाराष्ट्रामध्ये आता प्रदर्शनी चालू झालेली आपल्याला दिसते. ती म्हणजे वेगवेगळ्या कारणांनी एकेका समाज गटामधून काही कुटुंब पुढे येतात आणि ती कुटुंब सत्ता संपत्ती सामाजिक प्रतिष्ठा शिक्षण संस्था सहकारी संस्था ग्रंथालय जे काय असेल ते सगळं आपल्या कुटुंबाच्या मांडीखाली दाबून ठेवतात. गावाच्या पातळीवर असेल जिल्ह्याच्या असेल जेवढा ज्या कुटुंबाचा वकूब असेल त्या प्रमाणात त्या कुटुंबाचं राज्य कुठे चालतं हे आता ठरतं. आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल जर वार्तांकन करत असाल तुम्ही विद्यार्थी पत्रकार म्हणून किंवा तुम्ही जर त्याच्याबद्दल काही लिहित असाल अभ्यासक म्हणून तर एका अर्थाने काम सोपं होतं की हा जिल्हा या नेत्याचा आणि त्याच्या कुटुंबाचा जिल्हा झाला तो जिल्हा ह्या दोन कुटुंबांनी वाटून घेतला मग पुढं ती दोन कुटुंब एका जिल्ह्यात मागादशी झाले म्हणून जिल्ह्याचं विभाजन झालं. म्हणजे रोज सुद्धा तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे असा इंटरेस्टिंग करता येऊ शकतो की महाराष्ट्राचा राजकीय भूगोल पाहिलं तर कसे जिल्हे निर्माण होतात ते पाहता येईल. म्हणजे एक एक कुटुंब आणि त्या एकेका कुटुंबाच्या तह्यामध्ये असलेली सर्व त्या त्या क्षेत्रफळातली साधन संपत्ती हे आज आपल्या लोकशाहीकरणाला आलेलं होतं. लोकशाहीकरण झालं आणि नेहमीच ही प्रक्रिया दुधारी असते ती या अर्थाने असते की लोकशाहीकरण झालं ज्या कुटुंबाला 1950 किंवा त्याच्या आधी सत्तेच्या खेळामध्ये सामील होता आलंही नसतं अशी कुटुंब तुम्हाला आज आलेली दिसतात हे खरं आहे. पण एकदा ती आल्यानंतर ती कुटुंब म्हणून येतात आणि ज्याला आपण व्यवहारामध्ये घराणेशाही वगैरे असं म्हणतो ते प्रकरण हे आहे की एक घराणं आणि त्या घराण्यातल्या चुलते पुतणे काका भाचे मावश्या या सगळ्यांनी मिळून तिथली सत्ता वाटून घ्यायची मग त्याला पर्याय म्हणून दुसरं कुटुंब उभं राहतं. म्हणजे कसा हिंदी सिनेमाचा आपल्या सामाजिक व्यवहारांवर परिणाम होतो त्याचं उदाहरण म्हणून त्याच्याकडे बघता येईल की हिंदी सिनेमामध्ये कौटुंबिक खानदानी दुश्मनी असते इथे ते उलट्या रिव्हर्स गिअरमध्ये येते की एक कुटुंब सगळा राजकीय अवकाश व्याप्त म्हटल्यानंतर त्याला जर प्रतिस्पर्धा करायची असेल तर दुसऱ्या कुटुंबाला कुटुंब म्हणून उभं राहावं लागतं. तुम्ही व्यक्ती म्हणून उभे राहू शकत नाही. तुम्हाला जर त्या जिल्ह्यात त्या नेतृत्वाच्या आणि त्या कुटुंबाच्या विरुद्ध राजकारण करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या सगळ्या कुटुंबाची तुमच्या पाहुण्या रावळ्यांची मदत घेऊन सगळी रसद आणून राजकारणात त्या जिल्ह्याच्या उभं राहावं लागतं. अर्थातच त्यामुळे तुम्हाला जेव्हा जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद मिळतं त्यावेळेला तुम्ही कॉन्ट्रॅक्ट देताना आपल्या पाहुण्यांना आधी देता या पद्धतीचा व्यवहार आपल्या राजकारणामध्ये होतो आणि हे तुम्हाला थोडं सुंदर वाटत असेल पण मला असं वाटतं की हे पुरेशा गंभीरपणे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्याला रिपोर्ट करता येईल किंवा डॉक्युमेंट करता येईल अशा चौकटीमध्ये बघणं शक्य. साधारणपणे ही प्रक्रिया 60च्या दशकाच्या शेवटी पण विशेषतः 1970 नंतर गतिमान झाली आणि हळूहळू तिला आकार घेतलेला आज आपल्या पुढे त्याची फळं आहे की प्रत्येक राजकीय नेता म्हणजे एक कुटुंब असतं आणि त्याचीच भाईबंध नातेवाईक दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जर असतील तर ते तिथे राज्यकारभार करत असतात. म्हणजे जी लोकशाहीकरणाची प्रक्रिया 1956च्या आसपास आणि 60च्या दशकामध्ये इथे घडू शकली ती इथल्या आपल्या राजकारणामध्ये आपण थांबवून टाकली किंवा संपुष्टात आणली विनंतीची गती कमी केली. ज्यांना कुटुंब हा सोर्स पुरेसा नसतो किंवा उपलब्ध नसतो त्यांच्यासाठी आणि ज्यांना थोडंफार पुरोगामी वगैरे अन्नामधून बोलायचं असतं त्यांच्यासाठी राजकीय संघटनाचा दुसरा एक मार्ग गेल्या 20 वर्षांमध्ये प्रचलित झालेला आहे आणि मी ही पूर्ण जबाबदारीने बोलतोय की हे ज्यांना राजकीय पुरोगामित्वाचा झेंडा खांद्यावर घेऊन राजकारण करायचं असतं त्यांना फार सोयीचं असतं ते म्हणजे जात. जातीच्या आधारावर राजकीय संघटन केलं
की आपोआपच ते मंडळचा वारसा सांगू शकतं. आणि जातीच्या आधारावर राजकारण केलं की आपोआपच त्या जातीच्या लोकांना हुकमीपणे आपल्या पाठीमागे ओढता येतं. आणि त्यामुळे आता जर तुम्ही गेल्या 10 किमान 10 20 16 10 वर्षांच्या राजकारणाकडे पाहिलं तर तुम्हाला असं दिसेल की जवळपास जातीच्या खेळीस अन्य मार्गांनी होणारं राजकीय संघटन हे थांबलेलं आहे महाराष्ट्रामध्ये. फक्त जातीच्या आधारावर इथे राजकीय संघटन होतं आणि त्याला आपण राजकारण असं म्हणतो. याचं कारण आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी पुरोगामी आणि प्रागतिक असं शोधायचं असतं. त्यामुळे आपण म्हणतो की हे पुरोगामी आहे. जर एखाद्या ओबीसी प्रवर्गातल्या जातीच्या लोकांची संघटना झाली तर साधारणपणे पुण्यामधल्या ब्राह्मण विचारवंतांना असं वाटतं की याच्यावर टीका केली तर आपल्यावर प्रतिगामित्वाचा शिक्का बसेल, याच्यापेक्षा कट्टर नको त्याला पुरोगामी म्हणून मोकळे. ही जी राजकीय तळमळ वैचारिक क्षेत्रामध्ये होते ती राजकारणामध्ये प्रतिबिंबित. आणि त्यामुळे मी म्हटलं सुरुवातीला त्याप्रमाणे फक्त राजकारणी लोक तडजोडी करतात आणि फक्त राजकारणात गडबड आहे म्हणून घोटाळा झालेला आहे असं नाही. घोटाळा आपल्या संपूर्ण वैचारिक विश्वास आहे तो या अर्थाने आहे. तिसरी गोष्ट त्यामुळे आपल्याला दिसते ती अशी की जातीच्या आधारावर फक्त संघटन करण्यामुळे चळवळी नावाची गोष्ट महाराष्ट्रात जवळपास संपली. अर्थात आता शिबिरं घेणं भाषण करणं याला चळवळी म्हणतात. त्यामुळे काही लोक असं म्हणतील की चळवळी अजून जोरात चालू आहेत म्हणून, पण भाषण करणं म्हणजे चळवळ नसते. भाषण ऐकणं म्हणजे चळवळ नसते. खर तर भाषण ऐकणं म्हणजे काहीच नसतं. ज्या महाराष्ट्रामध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपासून आणि त्याच्या आधी ब्राह्मण ब्राह्मणेतर चळवळीच्या काळापासून आणि त्याच्या आधी सत्यशोधकांच्या चळवळीपासून एक मोठी चळवळींची परंपरा होती, ती परंपरा बघता बघता 1980च्या दशकापासून तयार आली. शेतकरी संघटना ही 1980च्या दशकात होती, पण त्याच्यानंतर जवळपास महाराष्ट्रामध्ये राजकीय चळवळ, राजकीय सामाजिक चळवळ, आंदोलन नव्हे, उद्रेक नव्हे तर चळवळ या स्वरूपामधली चळवळ महाराष्ट्रामध्ये थांबली. याचं कारण एकदा जात हे युनिट तुमच्या सगळ्या विचार करण्याचं झालं की आपोआपच सार्वजनिक हित म्हणून सगळ्यांना एकत्र आणून त्याच्या आधारे काहीतरी चळवळ करण्याचा वैचारिक आधार आणि सामाजिक आधार तुमच्या हातातून निसटलेला असतो. आणि त्यामुळे होतात की फक्त जातींचे मेळावे घडतात, त्या चळवळी नसतात. क्षणभर 1990च्या दशकामध्ये काही लोकांना असं वाटलं की ह्याच्यातून चळवळी होतील, पण त्या चळवळी आकार घेऊ शकल्या नाही. चळवळी संपल्या की आपोआपच राजकारणाला स्वरूप जे असतं ते केवळ राजकीय स्पर्धेचं म्हणजे सत्ता स्पर्धेचं येतं आणि त्यातून राजकारणाचं स्वरूप उथळतं, जे आज आपल्या राजकारणामध्ये शेवट या 5 ते 10 वर्षांमध्ये वेगाने होताना दिसतंय. तुम्ही एखाद्या राजकीय पक्षात समजा गेला तर मुळात तुम्हाला माहीत नसतं की आपण ह्या पक्षात का गेलो आणि त्या दुसऱ्या पक्षात का गेलो, पण तो पक्षांचा मुद्दा आहे, तो एक क्षणानंतर आपण बोलतो. तुम्ही तिथे गेल्यानंतर तुम्ही राजकारण करता म्हणजे काय करता किंवा तुम्हाला तो पक्ष राजकारण म्हणजे काय करून देतो किंवा करता तुम्ही, तर सर्वसाधारणपणे कुणाच्या तरी 63व्या किंवा 22व्या वाढदिवसाचं बॅनर लावतात. म्हणजे नेता जितका जागेवर तितकं त्याच्या तरुणपणाच्या वाढदिवसाचं लावतात आणि त्यामुळे साधारणपणे आम्ही 22-23 पासून पुढे नेत्यांच्या म्हणजे ते 22 नेते होऊन जातात तो आणि मग त्यांची वाढदिवसाची बॅनर्स काढतात. बॅनरबाजी हे आजच्या राजकारणाचं स्वरूप आहे. कशाची तर कशाची बॅनर्स, याच्या पलीकडे राजकारण म्हणजे काय करतात हे जर तुम्ही राजकीय कार्यकर्ते म्हणून जे पक्षाचे कार्यकर्ते असतात त्यांना विचारलं तर त्यांनाही उत्तर देता येणार नाही आणि त्या पक्षाच्या दुर्मिणांना सुद्धा याचं उत्तर देता येणार नाही की नेमकं आपण राजकारण म्हणजे काय करतो. याचं कारण ज्याला विलासी राजवाड्यातलं राजकारण म्हणतात, खलबतांचं राजकारण म्हणतात, जे सिनेमांमध्ये आणि सिरियल्समध्ये आपल्याला दाखवतात ते एका बाजूला असतं आणि दुसऱ्या बाजूला हे बॅनर्सचं राजकारण असतं की ज्याच्यामध्ये काही राजकारणच नसतं, ते पोकळ असतं ज्याच्यामध्ये फक्त माझं नाव त्या जाहिरातीमध्ये वाढदिवसाच्या निमित्ताने आलं पाहिजे आणि त्यामुळे कित्येकदा ज्याचा वाढदिवस असतो त्याच्यापेक्षा जाहिरात ते बॅनर लावणाऱ्याचं नाव जास्त कळत असतं. कारण खरा मुद्दा तो असतो की जाहिरात बॅनर मी लावलेलं आहे, वाढदिवस कोणाचा का असेल. त्यामुळे तुम्हाला जर राजकारणात जायचं असेल तर उदाहरणार्थ वरती जागा पूर्वी ठेवून खाली तुमच्या नावाची बॅनर्स तयार करून घ्या. कुणाचाही वाढदिवस आला, शोक सभा असेल, काय असेल ते वरती घ्यायचं. ही राजकारणाची अवकळा आली आणि त्यामुळे राजकारणातून खुलबत होणं, राजकारणातून मंथन होणं, त्या राजकारणातून हाती काहीतरी लागणं ह्या गोष्टी बंद पडलेल्या आहेत.
ते आपल्याला राजकीय पक्षांमध्ये दिसतं. राजकीय पक्षांची जर दुरवस्था कशी आहे आपल्याकडच्या ते पाहायचं झालं तर आपण असं म्हणू शकतो की त्यांना धोरणात्मक हस्तक्षेप काही करायचे नसतात आणि त्यामुळे आपल्याला माहिती आहे की सरकार जातं आणि येतं पण धोरणं चुकीत चालू राहतात हे वारंवार घडलेलं आपल्याला दिसतं. दुसरीकडे राज्यकर्त्यांना किंवा इतर विरोधी पक्षांना सुद्धा सार्वजनिक हितासाठी वेगवेगळ्या या भांडणाऱ्या गटांच्या हितांचा समन्वय कसा लावायचा याचा काही अंदाज नसतो आणि त्यामुळे ज्याच्यामध्ये ज्याला इंग्रजीमध्ये ॲडव्होकेटिझम म्हणतात तसं त्या त्या वेळेला जे सुचेल ते करत जाण्यावरती लोकांचा भर असतो. म्हणजे राजकारणामध्ये अर्थातच कल्पनाशक्तीला वाव असतो उत्स्फूर्ततेलाही वाव असतो पण धोरणंसुद्धा जशी सुचतील तशी सरकार आखत जातं. म्हणजे आज यांनी इथं आग लावली आहे ना मग असं म्हणा की टॅक्सीवाल्यांना मराठी शिकलं पाहिजे तरच टॅक्सीचं लायसन्स मिळेल झालं धोरणात अशा पद्धतीच्या अदूरदर्शी आणि तात्कालिक प्रतिसादांमधून इथे सार्वजनिक हितसमन्वयाची जागा धोरणांनी घेतलेली आपल्याला दिसते. इतकंच नाही का आपापल्या कार्यकर्त्यांवरती आपल्या राजकीय पक्षांचं नियंत्रणही नसतं कधीच नसतं म्हणजे निवडणूक आणि हे आज घडलेलं आहे. पूर्वी इतकी परिस्थिती निर्नियंत्रणाची नव्हती पण आज उदारीकरणाच्या काळामध्ये सगळंच डिरेग्युलेशन झालेलं असल्यामुळे राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचंही डिरेग्युलेशन झालेलं आहे की कार्यकर्त्यांनी काय पाहिजे ते करावं त्या त्या ठिकाणी त्याची नेटवर्क जी आहेत नेत्याची ती त्यांनी कायम ठेवली म्हणजे झाला याच्या पलीकडे कार्यकर्त्यांकडनं काही अपेक्षा नाही आणि म्हणून मग निवडणुकीच्या वेळेला जे आपल्याला 95 सालच्या निवडणुकीपासून चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं की घाऊकरित्या बंडखोरी होते इतकी की जणू काही आम्हाला असा प्रश्न पडतो राज्यशास्त्राचा महाराष्ट्राचा अभ्यास करताना की महाराष्ट्रात बंडखोर नावाचा पक्षच आहे की काय इतका मोठा प्रभाव त्याचा आणि त्यांचा गट असतो ते गट करून जाणार वेगवेगळ्या पक्षांकडे आहे म्हणतात की इतक्या जागा आम्हाला देत आहे का मंत्रिमंडळात तरी येतो याचा अर्थ राजकीय पक्षही विस्कळीत झाले. मग राजकीय पक्ष काय करतात आता शाळा सुरू होती समजा तुमच्या महिन्यात त्यामुळे तुम्ही तुमच्या गल्लीत आसपास पाहू शकाल हे राजकीय पक्ष काय करतात ते वह्या पुस्तकांचं वाटप करतात. आता एकदा वह्या पुस्तकांचं वाटप राजकीय पक्षांनी करायचं म्हटल्यानंतर रक्तदान केलं तर काय होत आहे म्हणून मग रक्तदान करतात. मग एकदा रक्तदान करायचं म्हटल्यानंतर लक्षदान केलं तर काय घडतं म्हणून लाख लोकांना एकत्र गाणं त्यांचं गाणं गाळतात. रक्तदान असेल किंवा गाण्यात एकत्र गाणं असेल महाराष्ट्राच्या अस्मितेचं या काही चुकीच्या गोष्टी नाही पण ते राजकारण नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे. ते जेव्हा ते राजकीय पक्ष भान हरवून बसतात तेव्हा त्यांचं राजकारण किती दिशांनी झालेलं आहे त्याची आपल्याला कल्पना येऊ शकते. राजकारणाची अशी दुर्दशा होत असताना महाराष्ट्राची ज्या अर्थव्यवस्था असं म्हणतात अभिमानाचं लेणं आहे की इथे सहकारी चळवळ महाराष्ट्र स्थापनेच्या आधी सुरू झाली त्या चळवळीमध्ये इथले शेतकरी इथले राजकीय नेते आणि इथले विचारवंत या सगळ्यांनी सहभाग घेतला आणि म्हणून 60च्या दशकामध्ये महाराष्ट्र सरकारने सहकारी चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वेगवेगळे उपक्रम घेतले. आज सहकाराचं काय झालेलं आहे एक तर सहकारामध्ये तुम्ही आता बोलता बोलता संदर्भात शब्द वापरला तो मला वाटतं सहकाराला फार उपयोगी पडणारा शब्द आहे मुळून खाणं सहकारात सध्या मुळून खाणं झालं म्हणजे आपल्या सहकारी संस्था आपणच मोडायच्या आणि त्या खाजगी करून स्वतःच्या खिशात घालायच्या ही एक प्रक्रिया चालली. दुसरं म्हणजे सहकारातून महाराष्ट्रामध्ये मगाशी मी म्हटलं त्या नव्या प्रस्थापितांचं पीक आलं म्हणजे जे 60 साली प्रस्थापित नव्हते आणि ज्यांनी प्रस्थापितांना हाकललं खानदानी मराठ्यांना त्यांनी हाकललं तेच नंतरच्या काळामध्ये इथे सहकारातून नवे प्रस्थापित बनले की ज्यांच्या विरुद्धचं बंड हे 90च्या दशकामध्ये इथे सुरू झालेलं आपल्याला दिसतं. तेव्हा नवं प्रस्थापित निर्माण होणं हे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला सहकार मिळून करणं हे चांगलं पण मुळात सहकारातून काय घडलं आकडेवारी काय सांगते उदाहरणार्थ आकडेवारी असं सांगते की जवळपास 25% सहकारी संस्था तोट्यात आहे एकूण सगळ्या सहकारी संस्थांमध्ये 25% 1/4 म्हणजे दर 4 सहकारी संस्था तोट्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर सहकारी संस्था चालवण्यात आपल्याला अपयश येत असेल तर याचा अर्थ सहकारी चळवळ किती यशस्वी झाली असं म्हणायचं. साखर हे महाराष्ट्रातल्या सहकाराचं सगळ्यात गाभ्याचं ही सगळ्यात गाभ्याची गोष्ट आहे. 201 नोंदलेले कारखाने चालू 173 त्याच्यातले 103 कोट्या
ही परिस्थिती. 103 साखर कारखाने सहकारी साखर कारखाने धोक्यात आहेत आणि एकूण सगळ्या सहकारी साखर कारखानदारीमध्ये महाराष्ट्र सरकारचं 1000 कोटी भांडवल आलेलं आहे. म्हणजे याला सहकार म्हणायचं, सरकारने 1000 कोटी घालायचे आणि नंतर तुम्ही त्याच्यावर हात मारायचा, याला सहकार कसं काय म्हणायचं? हा हे सहकार पूर्ण 60च्या दशकात सुरू झालं. सरकारने सुरुवातीला सहकारामध्ये भाग भांडवल घातलं त्याला प्रोत्साहन देण्यासाठी, पण नंतर जेव्हा सरकारमधलेच लोक साखर कारखाने चालवायला लागले तेव्हा त्यांनी हंबटपणे जास्तीत जास्त भाग भांडवल सरकारला गुंतवायला भाग पाडलं. त्याचा परिणाम असा झाला की सहकार बंद पडला आणि सहकारामध्ये सरकारी भांडवलाचं प्रस्थ वाढलं. त्यामुळे सरकारी पैशांनी सहकारी मौजमजा करणं असं या सहकारी चळवळीचं स्वरूप झालं. सूत गिरण्याची परिस्थिती तर याच्यावर दयनीय आहे. 122 नोंदलेल्या सूत गिरण्या आहेत, पण चालू 52च आहेत, त्याच्यातले 37 कोट्यात आहेत. आणि जर यांची आकडेवारी बरोबर असेल, माझा विश्वासच बसला नाही, पण मला ते तपासायला दुसरं काही पटकन सापडलं नाही, तर सहकारी सूत गिरण्यांमध्ये एकूण गुंतवणुकीच्या 85% गुंतवणूक सरकारचीच आहे, भाग भांडवलाची. त्यामुळे त्यांना सहकारी सूत गिरण्या का म्हणायचं नाही. ही आपल्या सहकार्याची परिस्थिती आजची दिसते.